नमस्कार, माझे नाव सागर मधुकर नागवडे, पुणे जिल्ह्यातील शिरसळ या गावातून मी बोलत आहे. विहिरीसाठी जे काय अनुदान मिळतं त्याची माहिती देणारा व्हिडिओ BBC मराठीने बनवावा, जेणेकरून आम्हाला त्याचा लाभ घेता येईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये इतकं अनुदान दिलं जातं. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारनं 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केला आहे. या निर्णयात काय म्हटलंय, तर महाराष्ट्रात अजून 3,87,500 विहिरी खोदणं शक्य असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेनं म्हटलं आहे. त्यामुळे जर का तुम्हाला विहिरीसाठीचं अनुदान मिळवायचं असेल तर त्यासाठीचा अर्ज नेमका कुठे आणि कसा करायचा, यासाठीची पात्रता नेमकी काय लागते, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी श्रीकांत आणि ही आहे BBC मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 83. या योजनेअंतर्गत लाभधारकाची निवड नेमकी कशी केली जाणार आहे ते आता आपण पाहूयात. तर जो लाभधारक आहे तो खालीलपैकी कोणत्या एका प्रवर्गातील असेल तर प्राधान्यक्रमानं त्याची निवड केली जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, स्त्री करता असलेली कुटुंब, विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, सीमांत शेतकरी म्हणजे ज्याच्याकडं 2.5 एकरपर्यंत जमीन आहे आणि अल्पभूधारक शेतकरी म्हणजे असा शेतकरी ज्याच्याकडं 5 एकरपर्यंत जमीन आहे. या योजनेसाठी लाभधारकाची पात्रता नेमकी काय आवश्यक असणार आहे ती आता पाहूया. तर पहिलं म्हणजे अर्जदाराकडे 1 एकर शेतजमीन सलग असणं आवश्यक आहे, म्हणजे 40 गुंठे जमीन सलग असावी. पूर्वी ही मर्यादा 60 गुंठे इतकी होती. दुसरं म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येणार आहे, त्यापेक्षा कमी अंतरावर सिंचन विहीर घेता येणार नाही. तिसरं म्हणजे 2 विहिरींमध्ये 150 मीटर इतकं अंतर असावं, इतकी ही जी अट होती पहिली ती आता अनुसूचित जाती जमाती दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही आहे. आणि याशिवाय खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अटसुद्धा लागू राहणार नाही. त्यानंतर चौथी जी अट आहे ती म्हणजे लाभधारकाच्या 7 बाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये. एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजेच आटो उतारा त्यांना देणं अपेक्षित आहे. एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील, पण त्यांचं एकूण जमीनचं क्षेत्र हे 1 एकरपेक्षा जास्त असावं, ते सलग असावं. आणि सगळ्यात शेवटचं, अर्जदार हा मनरेगा अंतर्गत जॉब कार्डधारक असला पाहिजे. आता या योजनेसाठी अर्ज नेमका कसा करायचा ते बघूयात. तर महाराष्ट्र शासनानं अर्जासाठीचा एक नमुना दिला आहे, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. त्याचं शीर्षक काय आहे, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रांतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी नमुना अर्ज, असं या अर्जाचं शीर्षक आहे. त्यानंतर प्रति, मी तुमचं नाव टाकायचं आहे, राहणार गावाचं नाव, तालुका तालुक्याचं नाव, जिल्हा जिल्ह्याचं नाव. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी अर्ज सादर करीत आहे. त्यानंतर मी तुमचा सवर्ग टाकायचा आहे, अर्जदार असून माझा दारिद्र्यरेषेखालील क्रमांक तो क्रमांक टाकायचा आहे. माझ्याकडे गट क्रमांक टाकायचा आहे. एकूण त्यासमोर किती जमीन आहे ते टाकायचं आहे. माझ्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध नाही. मी मनरेगा अंतर्गत नोंदणीकृत मजूर असून मी कुटुंबासह प्रस्तावित विहीर कामावर देय दराने अकुशल काम करण्यास तयार आहे. सदर योजनेअंतर्गत मी वरीलप्रमाणे अर्ज सादर करीत असून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मजूर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या चुकीची किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीसाठी मी सर्वस्वी जबाबदार राहील व शासनाचा झालेला खर्च मी स्वतः अदा करेल. हा अर्ज असेल तिथं तुम्हाला खाली आपला किंवा आपली विश्वासी टाकून सही किंवा अंगठा करायचा आहे. अर्जदाराचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा संवर्ग, तुमच्याकडे किती क्षेत्र आहे, सिंचन सुविधा कोणती उपलब्ध आहे, अर्जाचा क्रमांक टाकायचा आहे, प्राप्त अर्जाचा क्रमांक, त्यानंतर किती कोणता गट क्रमांक आहे ते टाकायचं आहे. खाली जी कागदपत्रं दिलेली आहेत नमूद केली ती तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायची आहे. एकदा का हा अर्ज भरून झाला की त्यासोबत कोणती कागदपत्रं जोडायची आहेत ते आता पाहूयात. 7-12 ऑनलाईन उतारा, 8 ऑनलाईन उतारा, मनरेगाच्या जॉब कार्डची प्रत. जर का तुम्ही सामुदायिक विहीर घेणार असाल तर तुम्ही सर्वजण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा आणि समोपचारानं पाणी वापराबाबतचं सर्वांचं करारपत्र. आता हे कागदपत्र आणि अर्ज हा घेऊन तुम्हाला ग्रामपंचायतीत जायचं आहे. हा फॉर्म तुमचा ऑनलाईन भरण्याचं काम ग्रामपंचायत करेल आणि तशी तुम्हाला पोचपावती देईल. यानंतर शेतकऱ्यांना एक संमतीपत्रही द्यायचं आहे. या संमतीपत्राचा जो काही नमुना आहे तो शासन निर्णयासोबत अटॅच केला आहे, स्क्रीनवर तुम्ही हा नमुना पाहू शकता. विहिरीसाठीच्या सगळ्या प्रशासकीय मान्यता पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीत 2 वर्षात विहिरीचं बांधकाम पूर्ण झालं पाहिजे. पण जर का अपवादात्मक परिस्थिती असेल, म्हणजे पूर असेल, दुष्काळ असेल, तर मात्र 3 वर्षात विहिरीचं काम पूर्ण करता येणार आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक मदत कशी केली जाणार आहे ते बघूयात. तर या योजनेचा जो शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यात असं म्हटलं आहे की महाराष्ट्र हे मोठं राज्य असून प्रत्येक भागाची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे, त्यामुळे राज्यासाठी विहिरीचा एकच आकार व दर निश्चित करणं शक्य नाही.
असं असल्यामुळे विहिरीच्या कामासंबंधी आर्थिक व तांत्रिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवर एक समिती स्थापन केली जाईल. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यानं विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर करावं किंवा करण्यात यावं. या योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला व्हावी यासाठी या योजनेचा जो शासन निर्णय आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या योजनेची संपूर्ण कार्यपद्धती जाणून घेऊ शकता. तर मग मंडळी, विहिरीच्या अनुदानाविषयी सविस्तर माहिती सांगणारी बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि हो, तुमच्याही गावात तुमच्याही शेतात येऊन एखाद्या विषयावर गावाकडची गोष्ट बनवायची असेल तर त्यासाठीचाही विषय सुचवा. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.